जुन्नर तालुक्यातील पिंपळगाव तर्फे नारायणगाव येथे पिण्याच्या पाण्याच्या शोधात दोन बिबट्याचे बछडे नदीकाठ जवळील एका विहिरीत पडल्याने पिंपळगाव तर्फे नारायणगाव येथील निसर्ग फाउंडेशनच्या रेस्क्यू टीम सदस्यांनी व गावातील नागरिकांनी या बिबट्याच्या बछड्यांना विहिरीतून सही सलामत बाहेर काढण्यात यश प्राप्त केले आहे. या रेस्क्यू कार्यात निसर्ग फाउंडेशनचे अध्यक्ष अनिकेत गावडे, सचिव ॲडव्होकेट सौरव खांडगे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर विलास गुंजाळ, निसर्ग फाउंडेशनचे संचालक वैभव खिल्लारे, पांडुरंग खांडगे, पत्रकार जयेश खांडगे, विनायक गावडे, मोहन वराडी, पांडुरंग गावडे, भूषण खांडगे, शिवम वाणी, आदिनाथ राजगुरू, सुशांत खांडगे, मयूर खांडगे, अमित तोडकर, शुभम चकते, जय खांडगे, आयुष खांडगे, रितेश दळवी यांच्यासोबत ग्रामस्थांनी सहकार्य केले. ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.